गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट, वी हैव स्टार्टेड द बैकग्राउंड सेक्शन विक्टोरियन पोएट्स एंड हैव डिस्कस सम बैकग्राउंड सेक्शन अबाउट दिस मूवमेंट. सो एज फार एज यूर एग्जाम इज कंसर्न्स, यू मस्ट फोकस ऑन ऑब्जेक्टिव क्वेश्चंस. यू नो the work of author and the description, in brief description about that particular work. So the major poets belonging to Victorian periods we have to discuss. Among them, Alfred Lord Tennyson is most important person. Alfred Lord Tennyson, me tumhala बी ए सेम सेकंड इंग्लिश लिटरेचरच्या हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाठवलेले आहे, ते तुम्ही जमते तेवढे सोडवायचा प्रयत्न करा, शोधण्याचा प्रयत्न करा, तुमच्या लेवलनं जसं जमते तसा शोधण्याचा प्रयत्न करा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण पोर्शनवर मी तुम्हाला पाठवलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर म्हणजे थोडक्यात लक्षात येईल का कोणत्या पोर्शनवर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात, त्याच्यावर मी तुम्हाला तसं आता या व्हिडिओच्या माध्यमातून तर डिस्कशन करता येत नाही, पण तुम्ही पर्सनली आपल्या ग्रुपवर कॉमेंट टाकू शकता कोणत्या याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम झाला, काय प्रॉब्लेम आहे, काय समजत नाही, हे तुम्ही आपल्या ग्रुपवर टाकू शकता. पण तुम्ही एकही कॉमेंट तुमचा आजपर्यंत आला नाही, याचा अर्थ असा की एक तर तुम्हाला खूप जास्त समजत आहे किंवा माझं शिकवणं तुम्हाला समजत नाही, हे दोन ऑप्शन होऊ शकते. त्याच्यामुळं तुमच्या कॉमेंटचं स्वागत राहील. तर व्हिक्टोरियन पोएट्समध्ये आपल्याला मेजर पोएट्समध्ये दिसते अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन. 18 ड्युरेशन जो दिसते त्यांचा आपल्याला 1892. ही वॉज अ पोएट लॉरिट ऑफ ग्रेट ब्रिटेन अँड आयर्लंड ड्युरिंग द मोस्ट ऑफ क्वीन व्हिक्टोरियाज रेन अँड इज पॉप्युलर टू धीज डे. आता लॉरिट म्हणजे काय, की एक असा काळ होता म्हणजे जेव्हा आपण व्हिक्टोरियन पिरियड पाहिला किंवा जे जवळपास मॉडर्न एजपर्यंत इंग्लंडमध्ये किंवा बाकीचे जे युरोपियन कंट्रीजमध्ये वगैरे आपल्याला दिसते, की एक शासनाने नेमलेला एक पोएट असायचा, म्हणजे ही वॉज अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट टू राईट पोएट्री ऑन द स्पेश फॉर द स्पेशल ओकेजन ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे शासनाचे समजा किंवा राणीचे, तेव्हा राज्य राजेशाही होती, तर तेव्हा राणीचे म्हणा की राजाच्या त्या कोर्टमध्ये किंवा राज्यसभेमध्ये किंवा जे जे काही त्यांच्या राज्यामध्ये मोठे मोठे इन्सिडेंट व्हायचे त्यांच्यावर पोएट्री लिहिण्यासाठी स्पेशल अपॉइंटमेंट केलेला, अपॉइंटमेंट बाय गव्हर्नमेंट, म्हणजे ऑफिशियली अपॉइंटमेंट बाय गव्हर्नमेंट असा एक पोएट असायचा, तर त्याला आपण पोएट लॉरिट म्हणतो. म्हणजे तो एक मुख्य पोएट आहे असं आपण समजलं जाऊ शकतो. तर ती एक ट्रॅडिशन आपल्याला तिथे होती ते पाहायला मिळते. तुम्ही जर थोडक्यात इकडं मराठीमध्ये जर तुम्ही बघितलं आपला कट्यार काळजात घुसली पिक्चर आला होता आपल्या मराठीमध्ये, तिथे तुम्हाला दिसेल की कशाप्रकारे आधीचे राजे लोक एक पोएट किंवा जे मोठे मोठे हे कलाकार होते त्यांना आश्रय देत होते, त्यांना स्पेशली मंथली पेमेंट वगैरे राहायचा. तशाच प्रकारे पोएट लॉरिट हे तीच संकल्पना आहे, की ही वॉज ही इज अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट, ऑफिशियली अपॉइंटमेंट गव्हर्नमेंट अँड पेड रेग्युलर सॅलरी. त्याच्यामध्ये हा एक व्हिक्टोरियन रेन, रेन म्हणजे राज्य, त्या व्हिक्टोरियन क्वीन व्हिक्टोरियनच्या राज्यामध्ये हा एक पोएट लॉरिट होता ब्रिटेन आणि आयर्लंड दोन्ही हे मिळून. इन इज पॉप्युलर दिस डे ही पब्लिश इज फर्स्ट कलेक्शन इन 1830. हा ड्युरेशन लक्षात ठेवा, व्हेन ही पब्लिश्ड हीज फर्स्ट कलेक्शन ऑफ पोएट्री. तर याचं उत्तर आहे 1830. त्याचं टायटल काय होतं, टायटल पोएम्स चिपली लिरिकल. त्या जे पहिलं जे पोएट्रीचं कलेक्शन पब्लिश झालं ते कधी झालं होतं, 1830 आणि त्याचा टायटल होता पोएम्स चिपली लिरिकल. पोएम्स चिपली लिरिकल हे टायटल होतं, विच इन्क्लुडेड पोएम लाईक द क्रॅकेन, क्लॅरीबेल, मॅरियाना. ह्या तीन महत्त्वाच्या पोएम आपल्याला त्या कलेक्शनमध्ये, खूप साऱ्या पोएम होत्या बाकीच्या पण त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ह्या तीन पोएम आपल्याला पाहायला मिळते, क्रॅकेन, क्लॅरीबेल
आणि मारियाना, तर हे पहिलं जे कलेक्शन होतं अल्फ्रेड टेनिसनचं, लॉर्ड टेनिसनचं, तर काय त्याचं नाव काय होतं, पोएम्स चिपली लिरिकल, अँड व्हेन इट वॉज पब्लिश्ड इन 1830 बाय टेनिसन. दिस कलेक्शन ब्रॉट हिम टू द अटेन्शन ऑफ रायटर्स अँड क्रिटिक्स ऑफ द डे. आणि त्याच्यामुळे मग असं आता क्रिटिक्स म्हणजे काय, ते क्रिटिक्स म्हणजे फक्त टीका करणारे नाही, ज्या ज्या जे जे कलेक्शन म्हणा, जे जे कोणते प्रोज असो, पोएट्री असो, ड्रामाज असो, जेवढे काही लिटरेचर त्या काळामध्ये पब्लिश व्हायचे की अजूनही, समजा कोणी जर एखादी पोयम लिहिली असेल किंवा एखाद्याने एखादी नॉवेल लिहिली असेल, तर त्याचा त्या नॉवेलचं रिडिंग करून त्याच्यावर भाष्य करणारे जे लोक असतात की ती नॉवेल कशी आहे, वाईट आहे, चांगली आहे, त्यात कोणते चांगले गुण आहे, कोणते कॅरेक्टर चांगले आहे, कशा प्रकारच्या स्टाईल यूज केल्या आहे, हे जे भाष्य करणारे किंवा याच्यावर लिहिणारे जे लोक असतात त्यांना आपण क्रिटिक म्हणतो. तर त्यांचं क्रिटिक लोकांचं अटेन्शन मिळणं ही सुद्धा खूप मोठी स्वतःमध्ये एक खूप मोठी अचीवमेंट असते. हे जे पहिलं कलेक्शन होतं त्याच्यामध्ये खूप मोठ्या क्रिटिक्स आणि रायटर लोकांचं एक अक्लेम म्हणा किंवा त्यांचं अटेन्शन प्राप्त झालेलं होतं. इन 1833 टेनिसन पब्लिश्ड हिज सेकंड व्हॉल्यूम ऑफ पोएट्री इन व्हिच द पोएम्स द लेडी ऑफ शॅलॉट द लोटस इटर अपियर्ड. ह्या दोन पोएम जर कोणत्या व्हॉल्यूममध्ये आल्या तर माझ्या लक्षात असलं पाहिजे की सेकंड व्हॉल्यूम, तो सेकंड व्हॉल्यूम कधी पब्लिश झाला त्यांचा, 1833 त्याच्यामध्ये कोणत्या पोयम आल्या होत्या, लेडी ऑफ शॅलॉट आणि लोटस इटर. द व्हॉल्यूम वाज सेवरली क्रिटिसाइज that Tennyson was discouraged and did not write for the next 10 years. तर याच्यामध्ये लेडी ऑफ शॅलॉट जर आपण बघितली तर थोडं एक वेगळ्या पद्धतीची पोएम आहे, कधी वेळ मिळाला तर ते समजून सांगेल तुम्हाला. लोटस हिटर हे वेगळ्या पद्धतीची पोएम आहे. तर ह्या ज्या दोन पोएम होत्या याच्यावर एवढं क्रिटिसिझम मिळालं किंवा त्याच्यावर आपण असं म्हणता येईल का एक निगेटिव्ह क्रिटिसिझम त्यांना प्राप्त झाला की ते ही वॉज टोटली व्हेरी डिस्करेज्ड अँड डीड नॉट राईट फॉर द 10 years. त्याच्यानंतर 10 वर्षे त्यांनी कोणत्याच प्रकारच्या पोयम लिहिल्या नाही. इट वॉज इन द सेम इयर दॅट हिज फ्रेंड आफ्टर 10 years इट वॉज इन द सेम इयर दॅट हिज फ्रेंड आर्थर हलम डाईड अँड हिज डेथ हॅड प्रोफाउंड इफेक्ट ऑन द पोएट अँड इन 1850 ही रोट अँड पब्लिश्ड हिज मास्टरपीस इन मेमोरियम AHH अँड इलेजियाक ट्रिब्यूट टू हिज फ्रेंड. त्याच्यानंतर एक सगळ्यात त्यांचं मास्टरपीस, सगळ्यात महत्त्वाची पोयम, सगळ्यात मोठी पोयम किंवा सगळ्यात महत्त्वपूर्ण पोयम जर त्यांनी लिहिली असेल त्यांच्या जीवनातलं मास्टरपीस, ते कधी लिहिली, 1850 आणि त्याचं नाव काय होतं, इन मेमोरियम ए एच एच आर्थर हलाम असं त्याला म्हणतो, अँड इलेजियाक ट्रिब्यूट टू हिज फ्रेंड. तर हे पोयम कधी पब्लिश झाली, 1850 आणि कोणाच्या मेमोरीमध्ये, त्यांचे फ्रेंड जे होते आर्थर हलाम त्यांच्या मेमोरीमध्ये त्यांनी ही इलेजी लिहिली. इलेजी म्हणजे तुम्हाला माहीत आहे की एखादं जर आपल्या जवळचं लव्ड वन जेव्हा आपण काय होतो मृत्यू पावतो त्याच्या काय म्हणतो आपण त्याला, विचारामध्ये किंवा त्यांच्या आठवणीमध्ये त्यांना एक ट्रिब्यूट म्हणून, एक श्रद्धांजली म्हणून जे आपण एखादी पोयम लिहितो त्याला आपण इलेजी म्हणतो मॉडर्न ट्रेंडमध्ये. तर तेव्हा ही इलेजी एवढी प्रसिद्ध झाली की खूप त्यांच्या आयुष्यातला तो एक मास्टर पीस होता असं म्हणते. 1842 ही पब्लिश्ड 2 volumes ऑफ पोएम्स विच मेट विथ ग्रेट सक्सेस. लॉकली हॉल, टिथोनस अँड युलिसेस आर अ फ्यू ऑफ द पोयम इन दिस कलेक्शन. लॉकली हॉल, टिथोनस अँड युलिसेस ह्या कोणत्या पोयममध्ये आहे, 1842 जे त्यांनी 2 volumes पब्लिश केले त्याच्यामध्ये ह्या पोयम आपल्याला अपियर झालेला दिसतात. लॉकली हॉल, टिथोनस, युलुसेस आर अ फ्यू पोयम इन दिस कलेक्शन. द प्रिन्सेस ए मेडली ए लिरिकल सटायर ऑन वुमन्स एज्युकेशन केम आउट इन 1847. आता प्रिन्सेस
ए मेडली, हे काय आहे, ए लिरिकल सटायर ऑन वुमन्स एज्युकेशन. तर ही जी पोएम आहे ही सुद्धा खूप महत्त्वाची पोएम आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते. तर हे कधी अपियर झाली, 1847 मध्ये. तर हे प्रिन्सेस अ मेडली अ लिरिकल सटायर ऑन वुमन एज्युकेशन केम आउट इन, आता तुम्हाला असंही विचारू शकते व्हॉट इज मेडली, काय आहे मेडली, व्हॉट इज द प्रिन्सेस ए मेडली, हे काय आहे, इट इज द लिरिकल सटायर ऑन वुमन्स एज्युकेशन. वुमन्स एज्युकेशनवर जे सटायर लिहिल्या गेलेली पोयम जर कोणती असेल तर ती कोणती आहे, द प्रिन्सेस ए मेडली. हे जे पोयम आहे कधी आली ते 1847 मध्ये, एवढं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. जे थोडक्यात तुम्हाला सांगतो की हे जे वाचत असायचं, पी डी एफ पण मी तुम्हाला पाठवलेली आहे, तर त्या पी डी एफमध्ये तुम्ही हे सगळं वाचा आणि अंडरलाईन करत चला की किंवा लिहून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये की या ऑथरच्या कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या पोएम होत्या, त्या कधी पब्लिश झाल्या, याच्यावरच तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर मोबाईल काम नाही करत.